नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्टी किचनमध्ये। तर आज आपण बनवतो आहे खमंग झणझणीत असे चमचमीत कोथिंबीर थालीपीठ। तर कोथिंबीर थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी कोथिंबीरची पेंडी स्वच्छ निवडून धुवून आणि ती सुकवून आणि चिरून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला कोथिंबीर बारीक करून घ्यायची आहे चिरून। तर यामध्ये आता आपण सर्व जिन्नस घालूया। तर इथे मी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि इथे मी बेसन घातलेलं आहे 2 चमचे। नंतर इथे घालायचं आहे तांदळाचं पीठ। तर तांदळाचं पीठ इथे 1 चमचा वापरायचं आहे। तर आता आपण यामध्ये मसाले घालूया। हळद 1/2 चमचा घातलेली आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि इथे मी नंतर घालत आहे धना पावडर 1 चमचा धना पावडर आणि नंतर इथे ओवा 1 चमचा हातावरती चुरून घालायचं आहे आणि बारीक ठेचलेला लसूण घालायचा आहे। नंतर इथे मी हिरवी मिरचीची पेस्ट घालत आहे। तर हिरवी मिरचीची पेस्ट 2 चमचे घातलेली आहे। इथे मी नंतर पांढरे तीळ घातलेले आहेत आणि नंतर इथे आपण घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा। तर कांदा तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। तर इथे मी 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। तर आता आपण हे सर्व मिश्रणमध्ये सर्व मिक्स करून घेऊया। तर थालीपीठमध्ये कांदा वापरला जातो, तर कांदा आवर्जून नक्की तुम्ही वापरा। कांद्यामुळे खूप छान कोथिंबीरचं थालीपीठ छान लागते। तर अशा प्रकारे आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊया। तर थालीपीठचं पीठ थोडंसं सैलसर असतं, कारण की मी डायरेक्ट तव्यामध्येच थापणार आहे थालीपीठ। तर कपड्यावरती हे थालीपीठ थापणार नाही, डायरेक्ट तव्यामध्ये थापणार आहे। तव्यामध्ये जर तुम्ही हे थालीपीठ थापलं तर खूप छान टेस्टी लागतं, चविष्ट लागतं। तर अशा पद्धतीने आपलं इथे पीठ मळून झालेलं आहे। तर वरतून थोडंसं तेलाचा हात लावूया आणि एकसारखा गोळा करून घेऊया। तर इकडे आपला तवा पण छान गरम झालेला आहे, तर तेल सोडूया। तर थोडासा गोळा घेऊन आता आपण या तव्यावरती असा हाताने गोळा थापून घेऊया। तर पाणी घ्यायचं आहे, पाण्यात बुडवून थोडं थोडं असं आपल्याला थापून घ्यायचं आहे थालीपीठ। तर जुन्या पद्धतीने मी ही स्टेप करत आहे। तर जुन्या पद्धतीची लोक पहिली अशा पद्धतीने हाताने तव्यामध्ये डायरेक्ट थालीपीठ थापून घ्यायचे। तर खूप छान टेस्ट लागते अशा पद्धतीने तव्यात डायरेक्ट जर तुम्ही थालीपीठ थापले तर। तर हे थालीपीठ थोडंसं जाडसर असते, जास्त पातळही नसते। तर जेवढ्या साईजमध्ये तुम्हाला थापायचं आहे तेवढं तुम्ही इथे साईज बनवू शकता। तर मध्ये होल करायचं आहे थोडंसं आणि वरतून थोडेसे आपण आता तीळ लावून घेऊया। तर तीळ लावायचं ऑप्शन आहे, तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही लावू शकता। तर वरतून तीळ लावल्यानंतर हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि भरपूर असं तेल झडायचं आहे। तर थालीपीठ असो किंवा धपाटं, तर तेलाचा वापर थोडासा जास्त केला जातो, म्हणजे खमंग असं हे धपाटं किंवा थालीपीठ लागतं। तर खालची बाजू आता आपण पलटलेली आहे। तर बघू शकता कांदा वरतून कसा दिसत आहे, तेल वरतून लावायचं आहे आणि दोन्हीही बाजूंनी आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे थालीपीठ ही। तर हे थालीपीठ अतिशय टेस्टी लागते। तर कोथिंबीरचा वापर भरपूर केलेला आहे, तुम्ही कोणत्याही भाज्या घालून अशा पद्धतीने हे थालीपीठ बनवायचं आहे। तर एक थालीपीठ इथे आपलं तयार झालेलं आहे। तर अशाच पद्धतीने आपण आता दुसरेही थालीपीठ छान थापून घेऊया। तर हाताने थापण्याची वेगळी चव असते, म्हणून हाताचा वापर जरूर करा। थोडेसे हाताला चटके लागतील तर काही हरकत नाही, थोडासा पाण्याचा हात लावून हे तुम्ही थापून घ्यायचं आहे। जर हे येत नसेल तर तुम्ही कपड्यावरती थालीपीठ थापू शकता। तर अशा प्रकारे इथे आपले सर्व थालीपीठ तयार झालेले आहे कोथिंबीरचे। तर बघू शकता तुम्ही अगदी लुसलुशीत मऊसूत असे थालीपीठ झालेले आहेत, हिरवीगार अशी हे थालीपीठ दिसत आहेत, कारण की आपण यामध्ये जास्त कोथिंबीरचा वापर केलेला आहे, त्यामुळे हे खमंग असं चविष्ट हे थालीपीठ लागणार आहे। तर एक मी तुम्हाला तोडून दाखवते। तर बघू शकता हाताने तोडता समजत आहे की किती मस्त लुसलुशीत झालेले आहे। तर हे थालीपीठ तुम्ही असंही कोरडं खाल्लं तरीही खूप छान लागणार आहे आणि तुम्ही सॉस किंवा दहीसोबत ही थालीपीठ खाऊ शकता। तर अशा प्रकारे मी मस्त अशा थंडगार वातावरणामध्ये अशा पद्धतीने हे थालीपीठ केलेलं आहे, खूप छान लागतं अशा वातावरणामध्ये। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा। बाय बाय।